यवतमाळच्या दिग्रस इथं चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला संजय राठोड समर्थक महिलांनी चपलांचा चोप देत पुतळा दहन केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकरनगर इथले संजय राठोड समर्थक महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळलेला आहे. यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. संजय राठोड यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. असं असलं तरी चित्रा वाघ या स्वतःला न्यायाधीश समजतात आणि संजय राठोड यांना अनुचित संबोधतात असा आरोप यावेळी करण्यात आला. चित्रा वाघ यांनी आमचे नेते संजय भाऊ राठोड यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन टीका करू नये, अन्यथा चित्रा वाघ यवतमाळ जिल्ह्यात आल्यास नक्कीच त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाणार असल्याचं या महिलांनी यावेळी सांगितलं आहे. आम्हा सर्वांना महिलांना त्या पूजा चव्हाणबद्दल आपुलकी आहे आणि आम्ही सर्व महिला तर्फे तिला पूर्ण मनापासून श्रद्धांजली पण अर्पण करतो. पण त्याच प्रकरणाला धरून जर चित्रा वाघ ताई जर असं प्रकरण घडवत असेल किंवा आमचा जे नेता यवतमाळ जिल्ह्याचा माननीय श्री संजय भाऊ राठोड यांना जर उचित शब्द वापरण्याचं काम करत नसेल तर ते चुकीचं आहे. कारण आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते दिग्रस दारव्हा नेर नसून सर्व यवतमाळ जिल्ह्यातच नेतृत्व करतात आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. तो अगदी आमच्यासाठी देवासारखा आहे. जिथं म्हणलं तिथं धावून येतो आणि त्याच माणसाला जर तुम्ही चुकीचं बोलत असाल तर आम्ही तुम्हाला चपलीनं नाही इथं जर कुठं दिसाल यवतमाळ जिल्ह्यात तर आम्ही केसाला धरून खाली आपटण्याची तयारी आमची आहे.